मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो जी माझ्या लवळे गावामध्ये 2014 साली ज्यावेळी मी आणि माझे सहकारी मित्र जी 60 वर्षाचं जे काही आमच्या गावातल्या गोष्टी असतील त्या सगळ्या एकूण एक तरुणांचं त्या तिथं एक बॉडी निवडून आणली आणि त्या बॉडीने एक महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत अशी आमची की त्या ग्रामपंचायतीने एक गो हत्याबंदीचा ठराव पास करून घेतला आणि त्या ठरावाची प्रत मी स्वामींकडे दिलेली आहे. तो ठराव असा आहे, आता तुम्ही पण बरेचसे जण आता पालिका हद्दीत काही राहत असतील, काही गोरक्षक ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहत असतील, तर तुम्हाला पण हे शक्य आहे. तुम्ही ज्यावेळी त्या पदावरती येता किंवा तुमच्याकडे गावामध्ये तुमचं बहुमत असतं त्यावेळी असे जर तुम्ही ठराव. आता काय झालेलं आहे, आता दगड मारायची, गाड्या फोडायची, गाड्या पेटवायची आता वेळ राहिलेली नाही, आता लढाई अशी राहिलेली नाही. आता तुम्ही पाहता तुमचे पालक आहेत, तुमच्या पालकांना कायम काळजी असती, अरे माझा पोरगा MPSC देतोय, शासकीय नोकरीत कामाला जाणार आहे, माझ्या पोरग्याला आता कुठेतरी नोकरी लागणार आहे, आता पोलीस व्हेरिफिकेशन आहे, बऱ्याचशा गोष्टी त्या गोष्टीमध्ये याच्यावरती जर एखादा गुन्हा दाखल झाला तर आम्ही करायचं काय. खूप इच्छा आहे की बाबा यांनी गोसेवा करावी, देश देव धर्माचं कार्य करावं, पण ह्या होणाऱ्या केसेसमुळं पालक घाबरतात. पण त्यांचं पण खरं आहे, त्यांचं पण रास्त आहे, लहानाचं तुम्हाला मोठं केलंय, त्यांना पण माहिती आहे. आता तुम्ही समाजामध्ये बरेचसे अपप्रचार ऐकत असता की बाबा बघा तुम्हाला सांगणाऱ्यांची पोरं कुठे आहेत, दुबईला आहेत, दिल्लीला आहेत, त्यांची पोरं बाहेरच्या देशामध्ये शिकतात ते आणि तुमची पोरं काय करतात ते रस्त्यावरती थांबतात ते गाड्या अडवतात ते मारतात हे करतात ते करतात. आता काळ तू राहिलेलं नाही मित्रांनो, मी या सगळ्या गोष्टींमधनं गेलेलो आहे, माझ्यावरती असंख्य केसेस आहेत, पण आता केस घ्यायचा काळ राहिलेला नाही आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतोय आता सगळं कायद्याने चालतंय, त्यामुळे आपण पण ऍडव्हान्स झालो पाहिजे. आता 2G जमाना नाही राहिला, आता 5G जमाना आलेला आहे, त्यामुळे कायदेशीर अनुसरून कुणालाही एक दगड न मारता, कुणाबरोबर ही वाद न घालता, कुणाच्या एक मुस्कटात न लावता, तुम्हाला जे पाहिजे जे तुमचं देव देश धर्माचं कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी जे काम करावं लागणार कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, तर कायद्याच्या प्रोव्हिजनचा उपयोग करूनच आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये तसा ठराव घेतलाय. म्हणजे उद्या जरी आमच्या गावामध्ये कोणाला त्याची गाय कसायला द्यायची झाली तर त्याच्यावरती पण गुन्हा दाखल होतो आणि जो गाय घेतो त्याच्यावरती पण गुन्हा दाखल होतो. म्हणजे अशी प्रोव्हिजन केलेली. तुम्ही काय करसाल, एक दिवस जासाल गाय वाचवसाल, पण तुम्हाला काय माहिती रात्री 12 वाजता परत गाडी कुणी भरली. ह्याला बंधन पाहिजे, ह्याला प्रोव्हिजन पाहिजे, ही लढाई आहे. आता हा झाला गोहत्या ठरावासंदर्भात. तुम्हाला आत्ताच एक नुकताच मागच्या महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये आम्ही एक ठराव संमत करून घेतला, तो वक बोर्डा संदर्भात ठराव संमत करून घेतला. आमच्या गावामध्ये 68 एकर जागा ही वक बोर्डाच्या मालकीची. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी जागा म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये, मुळशी तालुक्यामध्ये सर्वात मोठी वक बोर्डाची जागा आमच्या गावामध्ये. बरं, आमच्या गावामध्ये दुर्गाजवळ निघती, आमच्या गावामध्ये संघाचं कार्य खूप मोठं आहे, आमच्या गावामध्ये आणि ती हिंदुत्ववादी संघटनांचं काम आहे, पण अशी लाजीरवाणी गोष्ट आहे की आमच्या गावामध्ये ही 68 एकर जागा ही वक बोर्डाची नाव ही कशी झाली. तेव्हा आम्ही सगळे बारीक होतो, त्यावेळी आम्ही काही बदल करू शकलो नाही, त्यावेळी आमच्या हातात काही नव्हतं. आता पण तुम्हाला जसं सांगितलं जातं की आपली इथं बाबा हे चालू आहे, ते पहिल्यापासून नाही आपली लोक उपयोग, अरे ते काय आमची मशीद आहे आमची धनाव, ते पहिल्यापासून चालत आले, ते पहिल्यापासून नाही, ते पहिल्यापासून नाही. आता बदल घडवायची वेळ आहे आणि बदल कायद्याने घडवा. कोणत्याही गावामध्ये असेल, कोणत्याही भागामध्ये असेल, तुम्हाला जर कोणतंही प्रार्थना स्थळ, धार्मिक स्थळ बनवायचं असेल तर तुम्हाला तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची परमिशन घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतची परमिशन घ्यावी लागते, शहरी भागात असाल तर पालिकेची परमिशन घ्यावी लागते. ते पत्र जोपर्यंत तो ठराव धार्मिक स्थळांबाबत, ते आपल्या बाबतीत पण सेम आहे, ख्रिश्चनांच्या बाबतीत पण सेम आहे, मुस्लिमांच्या बाबतीत पण सेम आहे. हा जो ठराव आहे, हा ठराव जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्हाला PMRD असेल, पालिकेमध्ये सिटी सर्व्हे विभाग असेल, तिथं परमिशन भेटत नाही. ह्याची एक कायदेशीर प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर मी तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून सांगतो. असं कधीच होत नाही कोणाला धार्मिक स्थळ बांधायचंय आणि धार्मिक स्थळ असंच बांधलंय आणि आता त्या धार्मिक स्थळाचं आम्ही काय करू. तुम्ही पाषाणसारखी परिस्थिती पाहिली असेल, आमचे मित्र इथं संदीप भाऊ आहेत, पाषाणमध्ये अशी परिस्थिती होती की तिथे खूप मोठं धार्मिक स्थळ झालं आणि तिथे हजारो लोक दर शुक्रवारी नमाजसाठी यायचे. बरं, हे आत्ता आहे का? नाही, गेल्या 10 वर्षापासून ते चाललं, हजारो लोक यायचे. पण मी जे आता तुम्हाला कायदेशीर गोष्टी सांगतोय, या कायदेशीर गोष्टींची त्यांच्याकडे पूर्तता नव्हती आणि महाराज त्यांच्याकडं पूर्तता नसल्यामुळं
ते पाडलं गेलं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की कायदा किती महत्वाचा आहे. कायद्याची प्रोव्हिजन सर्व धर्मांसाठी सेम आहे. तुम्हाला जे सांगितलं जातं की कायदा कायदा कायदा, तर सगळ्यांना सेम कायदा आहे. जो आपल्याला येतोच त्यांना पण आहे. उद्या तुम्हाला एखादी मूर्ती जर बसवायची असेल, एखाद्या चौकामध्ये महाराजांची मूर्ती बसवायची, तर तुम्हाला पण सेम प्रोसिजर आहे. तुम्ही कधी पण जावा, तुम्ही अशी गेले तर मूर्ती बसवली असं होत नाही. त्यासाठी प्रोव्हिजन आहे. जर तुम्हाला ते लॉंग टाईम ठेवायचं आहे, कधी नाही त्याच्यात बदल झाला पाहिजे अशी परिस्थिती असेल, त्यासाठी परमिशन खूप खूप महत्वाची. तर आम्ही तोच मुद्दा पकडला. आणि आमच्या गावामध्ये फक्त 1% मुसलमान आहे आणि 99% हिंदू लोक आहेत, बरोबर. मग आम्ही हाच मुद्दा पकडून आमच्या गावामधले सगळे लोक एकत्र केले. आणि आमच्या गावामध्ये आता ते मस्जिदीचं काम चालू करणार होते, तर आम्ही लोकजागृती केली. आम्ही लोकांना सांगितलं, सगळे तरुण एक झालो, सगळे तरुणांनी एकत्र होऊन आम्ही त्या ग्रामसभेमध्ये ठराव घेतला की जर आमच्या गावामध्ये हिंदू धार्मिक स्थळ बांधायचं असेल किंवा मुस्लिम धार्मिक स्थळ बांधायचं असेल, कोणतंही धार्मिक स्थळ बांधायचं असलं, तर त्याला ग्रामपंचायतीच्या ठरावाची गरज आहे. आता तुम्ही मला सांगा, 99% आणि 1% कसं ठराव, कशी गोष्ट कसा ठराव पास होईल. ही प्रोव्हिजन आम्ही आणली आणि ह्या प्रोव्हिजन मध्ये आम्ही तो ठराव पास करून घेतला. आणि ह्या ठरावामुळे त्यांना एक वीट जरी लावायची झाली तरी त्यांना ग्रामपंचायत मध्ये आमच्या परमिशन घ्यावं लागणार. आणि ही परमिशन त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीच मिळणार नाही, कारण 99% हिंदूंचं गाव आहे. लक्षात घ्या, आज तुम्ही पाहताय, आज जर तशी परिस्थिती, आपण काय म्हणतोय, ते येतात हे छोटी लोक आहेत बाबा, मग ती संख्या गोळा करतात, हे करतात, ते करतात. पण अशा जर प्रोव्हिजन तुमच्या तिथे असतील सगळ्या, तर भविष्यामध्ये अशा गोष्टी होणार नाही. मला या ठिकाणी स्वामींनी बोलण्याची संधी दिली, आदरणीय व्यासपीठ आपले मार्गदर्शक संगम बापू या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. मी काय तुमचा जास्त वेळ घेत नाही, एवढंच बोलतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. जी हिंदे मान.